तर बालमित्रांनो आपण भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीचा इतिहास या ठिकाणी अभ्यासत आहोत. प्रकरण क्रमांक 12 मध्ये या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत त्रिमंत्री योजना. त्रिमंत्री योजना म्हणजे काय? तर ब्रिटिशांनी पहा दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर त्या ठिकाणी भारतीयांना स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिश सरकार अनुकूल झालं. अनुकूल म्हणजे कसं की आता ब्रिटिश म्हणा ब्रिटिशांनी ठरवलं की आता भारताला काय करायचं स्वातंत्र्य देऊन टाकायचं. मग त्यावेळेचे जे पंतप्रधान होते ब्रिटिशाचे प्रधानमंत्री ऍटली हे होते. मग ऍटलींनी त्यावेळेस पार्लमेंटमध्ये एक धोरण जाहीर केलं, त्यालाच भारत विषयक धोरण असे म्हणतात. आणि मग त्या धोरणानुसार त्या ठिकाणी भारतीय जनतेचा भारताचे संविधान तयार करण्याचा अधिकार, भारताचे संविधान तयार करण्याचा अधिकार या धोरणानुसार ब्रिटिश सरकारने त्या ठिकाणी मान्य केला. पहा म्हणजे पहिल्यांदा त्यांनी मान्य केलं की हा आता भारतीय जनतेचा काय आहे, त्यांचं संविधान करण्याचा तो अधिकार आहे. आणि मग त्यामध्ये या धोरणानुसार आणखी काय ठरलं तर अल्पसंख्याकांचे प्रश्न भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या आड येणार नाहीत अशीही घोषणा ब्रिटिश प्रधानमंत्री ऍटली यांनी त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये केलेली होती. मग मार्च 1946 मध्ये त्या दृष्टीने हालचाल करण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटने पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर या तीन ब्रिटिश मंत्र्यांना त्या ठिकाणी भारतामध्ये भारताच्या संदर्भात इंग्लंडची योजना तयार करण्यासाठी भारतीय नेत्यांबरोबर चर्चा करण्यासाठी भारतामध्ये पाठवलं. या तिघांच्या नावामुळेच तीन सदस्यांच्या त्या ठिकाणी समावेशामुळे या समितीला त्रिमंत्री योजना असे संबोधले जाते. मग या समितीने पुढे काय केलं पा तर त्या ठिकाणी या योजनेतील आपण तरतुदी राष्ट्रीय सभेला काय झाल्या मान्य नव्हत्या. या सगळ्या यांनी ज्या तरतुदी त्या ठिकाणी जनतेसमोर मांडल्या नेत्यासमोर मांडल्या तर त्या राष्ट्रीय सभेला त्या ठिकाणी त्या तरतुदी मान्य नव्हत्या. आणि मुस्लिम लीगला सुद्धा त्या ठिकाणी या त्रिमंत्री योजनेवर मुस्लिम लीग सुद्धा अल्पसंतुष्ट म्हणजे असंतुष्टच होती, त्यामुळे ही त्रिमंत्री योजना सुद्धा त्या ठिकाणी अयशस्वी झालेली आहे. पूर्णतः मान्य कोणालाही नसल्यामुळे त्या ठिकाणी ही योजना सुद्धा उपयोगी पडलेली नाही. धन्यवाद.